हा सुंदर बाटलीचा पंखा बनवण्यासाठी आपल्याला लागतील दोन प्लास्टिकच्या बाटल्या, एक प्रेस बटन, सायकलचा स्पोक, चिकटपट्टी आणि थोडीशी झाकणं. एक प्लास्टिकची बाटली घ्या आणि झाकणाकडून 10 सेंटीमीटरच्या अंतरावर ती कापून घ्या. आता झाकणाकडच्या बाटलीच्या भागाला 10-12 उभे काप घ्या, म्हणजे वेगवेगळ्या भरपूर पाकळ्या तयार होतील. आता ह्या पाकळ्या टेबलावर दाबून बाहेरच्या दिशेने फाकवून घ्या. नंतर प्रत्येक पाकळी एकाच दिशेला वळवून पंख्याची पाती तयार करा. हा झाला पंखा तयार. आता एक प्रेस बटन उघडा आणि त्याचा खळगा असलेला भाग वापरायला घ्या. पंख्याच्या झाकणात मधोमध एक छिद्र करा आणि त्या डिंकाने प्रेस बटनचा वापरायला असलेला भाग चिकटवून घ्या. नंतर दुसरं झाकण त्याच्याही मधोमध छिद्र करा आणि पहिल्या झाकणावर पाठीकडून सेलोटेपने चिकटवून टाका. हे आपलं प्रेस बटन असलेलं डबल झाकण तयार झालं. आता पंखा या डबल झाकणावर बसवून घ्या. प्रेस बटनाची खळग्याची बाजू बाटलीच्या आत गेली पाहिजे याची खबरदारी घ्या. आता दुसरी प्लास्टिकची बाटली घ्या आणि त्याच्या तळात मधोमध एक छिद्र करा आणि ही बाटली दुसऱ्या झाकणाला बसवून घ्या. सायकलचा स्पोक आणि काही झाकणं वापरून एक स्टँड बनवा. स्पोकची वरची बाजू घासून गोल गुळगुळीत करा. आता दाखवल्याप्रमाणे बाटली स्पोकमध्ये घाला. स्पोकचं वरचं टोक हे प्रेस बटनाच्या खळग्यात जाऊ द्या. आता ही बाटली पंख्याखाली धरली तर किती छान गरगर फिरते बघा. वाऱ्यामुळे पंख्याची ब्लेड्स फिरतात आणि स्पोकच्या टेकूचं प्रेस बटनावर असलेलं घर्षण अगदी नगण्य असल्यामुळे हा पंखा बराच वेळ फिरत राहतो. वरून फिरणारा पंखा किती छान दिसतो पहा.